अण्णा अण्णा या ना या ना. अच्छा तो तुम्ही सांगितलंय सिनेमा, पण मी दुसरा सिनेमा करते आता. हा मी दुसरा करून दाखवते बघ, दुसरा वेगळा वेगळा आहे. अगं पण तू पण झोप आणि मला पण झोपू दे, उद्या तुला दिवसभर राबायचंय ना. मला नाही ना झोप येत आहे, आणि मी आत्ता झोपले ना तर मग पहाटे जागच येणार नाही मला. अगं पण तुला घड्याळाचा गजर व्हायच्या आधीच जाग येते ना. हो पण मला टेन्शन असलं की माझा बॉडी क्लॉकचा गजर वाजतच नाही अण्णा. पण मग मी उठवीन ना तुला. ऐका ना मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्ही ते मघाशी म्हणालात ते करा ना, तळीराम एकच प्याला मधला म्हणालात ना मला, ते तुम्ही सोसायटीच्या नाटकात केलं होतं ना. आणि आईला वाटलं तर तुम्ही खरोच पिऊन केला की काय तो तळीराम, ते खूप दिवस बोलतच नव्हते ना तुमच्याशी. मग काय जर कुठून तळीराम केला असं झालं होतं मला. आणि मल्लिकेचा बाप शंतनू तो होता सुधाकर. हो आणि आई होता या आपल्या सिंधू. हो तेव्हा मला तो अंतू बर्व्याचा संवाद आठवला. कुठला? अरे सिंधू कसली, मालवणचा सिंधुदुर्ग आहे. मनात आणील तर सुधाकराला कडेवर येईल. मस्त मस्त मस्त. काय वकील साहेबांचे जावई ना, झटक्यात ओळखलेच मी. या बसा. वा मस्त. पुण्याहून केव्हा आलात? झाले दोन चार दिवस झाले. दिवाळीचे नसेल मागा मागा, सासऱ्याकडे चांगली फोर्ड गाडी मागा. काय तुमचे दोस्त ते तुम्हीच सांगा. वा पुण्याचे ना तुम्ही, बोलण्यात काय ऐकणार आता मला. काय मग मुक्काम आहे का आपली फ्लाइंग विजिट? नाही दोन दिवसांनी जाईन. उत्तम, थोडक्यात गोडी असते, त्या कसबकर वकिलाच्या जावयासारखे करू नका. अहो त्याने 6 महिने तळ ठोकला, शेवटी कसबकर वकिलान त्यास खळे सारवायच लावले. जास्त दिवस राहिले म्हणजे जावई सुद्धा दशमग्रह होतो आणि सासरा सुद्धा दशमग्रह होतो. काय नाही नाही नाही, तुम्ही भूमिका बदलू नका अण्णा, भूमिका बदलू नका. अंतू बर्वा अंतू बर्वा अंतू शेठ, तुमच्या गावात वीज आली आहे म्हणे, आता 24 तास वीज खेळणार तुमच्या गावात. तुम्ही घेणार की नाही वीज? हवी आहे कशाला वीज? आणि त्या झकपक प्रकाशात बघायचे काय, आमचे दारिद्र्यच ना, पोपडे उडालेल्या भिंती आणि गळकी कवले, ते बघायला वीज कशाला हवी आहे? आमचे दारिद्र्य काळोखात आहे तेच बरे आहे हो, तेच बरे आहे.